नमस्कार, सुलोचनाज किचन अँड ट्रिक्समध्ये आज आपण अंजीर आईस्क्रीम बघत आहोत। तर ही अंजीर आईस्क्रीम मी दोन प्रकारे करत आहे। याच्यामध्ये एकामध्ये फ्रूट वापरले आणि दुसऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी आईस्क्रीमचा बेस बनवावा लागतो आणि बेस बनवण्यासाठी आज केवळ दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत। तर एक म्हणजे कंडेन्स मिल्क आणि दुसरं म्हणजे व्हिपिंग क्रीम। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये फ्लेवर आणण्यासाठी आपल्याला इथं फ्रूट लागेल। तर मी इथं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे अंजीर, आणि याचबरोबर मी घेत आहे फ्रेश फ्रूट अंजीर। म्हणजे तुम्ही डायरेक्ट फळापासून पण याला फ्लेवर देऊ शकता, परंतु फळापासून फ्लेवर देत असतानाही आईस्क्रीम केवळ 2 दिवसाच्या आत संपवायची आहे। 3 तास अगोदर मी अंजीर भिजत घातले होते। तर याला मी गॅसवर 2-3 मिनिट वाफवून घेत आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं आपल्याला। तर इथं मला 5 मिनिट लागले आहेत आणि आता हे थंड करायला ठेवते मी। थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे। तर फक्त अंजीर घ्यायचे, लागलेच तर थोडंसं चमच्याभरच पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे। प्युरी करायची नाही किंवा पेस्ट बनवायची नाही याची। तर आईस्क्रीमचा हा माझा 4th व्हिडिओ आहे, म्हणजे 4th सेक्शन आहे। तर याच्या अगोदरचे जे 3 सेक्शन झालेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता। आणि हा दुसरा बेस आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त व्हिपिंग क्रीम आणि कंडेन्स मिल्क वापरणार आहोत। तर अर्धी वाटी व्हिपिंग क्रीम मी बीट करून घेत आहे। तर क्रीम बीट झाल्यानंतर जेवढी क्रीम मी अगोदर घेतली होती 1/2 कप, तेवढंच मी कंडेन्स मिल्क याच्यात मिक्स करणार आहे। तर हे कंडेन्स मिल्क मी घरी बनवले, त्याची ही रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे मी। कंडेन्स मिल्क बरोबरच याच्यामध्ये आपल्याला आपण बारीक केलेलं अंजीर टाकायचं आहे आणि याला केवळ मिक्स करून घ्यायचे बीटरच्या साह्याने। तर आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे। बघा किती झटपट अशा पद्धतीने ही आईस्क्रीम रेडी होते। तर तुम्ही ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा, बघा किती सुंदर दिसते आणि याची टेस्ट व्हिपिंग क्रीम आणि कंडेन्स मिल्कमुळे अप्रतिम अशी लागते। रॅप पेपरने याला रॅप करून घ्यायचं आणि डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवून याला सेट करायचं आहे 8 तासासाठी। 8 ते 12 तासामध्ये आपली आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होते। फ्रीज फुल स्पीडवर ठेवायचं, विसरायचं नाही, ज्याच्यामुळे आईस्क्रीम प्रॉपर सेट होते। तर बघा किती सुंदर अशा पद्धतीने सेट झाली आणि याच्यामध्ये बर्फ अजिबात झालेला नाही . तर नॅचरलसारखी आपली अंजीर आईस्क्रीम तयार झालेली आहे। त्याचबरोबर मी इथं दुसऱ्या प्रकारे करते, म्हणजेच फ्रेश फ्रूट वापरून अंजीरचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। याच्या अगोदरच्या सेक्शनमध्ये मी बेस जो दाखवला आहे त्याच्यामध्ये आपण क्रश वापरलेले आहेत आणि याच्यामध्ये फ्रूट। तर याच्यामध्ये तुम्ही फ्रूट न वापरता क्रश पण वापरू शकता फ्लेवरसाठी, आणि याला केवळ स्मॅश केलं तरीही चालेल। तर 1/2 वाटी व्हिपिंग क्रीम आणि 1/2 वाटी कंडेन्स मिल्क याच्याबरोबर मी 4 अंजीर घेतलेले आहेत। तर सेम तीच प्रोसेस आहे, फक्त इथं ड्राय अंजीरच्या ऐवजी मी इथं डायरेक्ट फ्रूट वापरते। तर क्रीम बीट करण्यासाठी जर बीटर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बीट करू शकता। हा ज्युसर मी 2 तास अगोदर फ्रीजरमध्ये ठेवला होता, थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये क्रीम बीट होते। तर 1/2 वाटी मी क्रीम घेतली, म्हणजेच 1/2 कप। तर याला केवळ मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं जे बटन असतं मिक्सरचं ते उलट दिशेने फिरवत त्याला पकडून ठेवायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला केकसाठी लागणारी क्रीमसुद्धा बीट होते। बीटरपेक्षा ज्युसरमध्ये क्रीम बीट होण्यासाठी थोडा वेळ जरूर जास्त लागतो, परंतु आपल्याकडे ज्युसर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो। तर आपली क्रीम बीट करून झालेली आहे।
आणि जेवढी आपण व्हिपिंग क्रीम घेतली होती तेवढंच कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे आपल्याला। आणि बारीक केलेलं आपल्याला अंजीरही याच्यात मिक्स करायचं आहे। तर याच पद्धतीने तुम्ही इतर फ्रूट पण वापरू शकता, म्हणजे चिक्कू, ॲपल, सीताफळ किंवा इतरही तुम्हाला आवडीचे फळं वापरून तुम्ही त्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकता। आणि याची टेस्ट अप्रतिम अशी लागते, त्याचबरोबर नॅचरलसारखी सेम याची टेस्ट आहे। तर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी ह्याला काढून घेते। तर डब्बा एअरटाईट असेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन लावून ठेवू शकता, परंतु मी हा लूज असल्यामुळे याला रॅप पेपर लावून याचे परत ओपन लावून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे आपली दुसऱ्या पद्धतीने, म्हणजेच आपण इथं फ्रेश फ्रूट वापरून जी अंजीरची आईस्क्रीम केली ती तयार झाली। तर ड्राय फ्रूट आणि फ्रेश फ्रूट वापरून अंजीरची आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे। तर या पद्धतीने आईस्क्रीम करणं खूप सोपं आहे आणि टेस्ट ही तेवढीच अप्रतिम आहे। तर आपले दोन प्रकारे बेस करण्याच्या पद्धती इथे झालेल्या आहेत। त्या दोन्हीही पद्धतीने आपण नॅचरलसारखी आईस्क्रीम बनवू शकतो, त्याच्यामुळे या दोन्ही मेथड मी शेअर केलेल्या आहेत। क्रीम बनवण्याचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे CMC व GMS पावडर वापरून, तो प्रकार आपण पुढे पाहणारच आहोत। तोपर्यंत या आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा। भेटूया नवीन व्हिडिओ।